नमस्कार मित्रांनो, पाळी कधी लवकर येते कधी नियमित, पाळीची चार कारणे दुर्लक्ष जास्त त्रासदायक, बऱ्याच मोठ्या गॅपने पाळी येणे किंवा वेळेच्या आधी पाळी येणे, यामागे नेमकी काय कारणे असू शकतात? चला तर पाहूया पाळीच्या तारखा चुकण्याची नेमकी कारणे कोणती आहेत। ठळक मुद्दे, व्यसनांचा शरीरावर आणि पाळीवर परिणाम होत असल्याने त्याबाबतही काळजी घ्यायला हवी। सतत ताणग्रस्त परिस्थितीत असल्यास पाळी नेहमीपेक्षा खूप लवकर येते, त्यामुळे मानसिक स्थिती चांगली ठेवणे गरजेचे आहे। दर महिन्याला येणारी पाळी ही प्रत्येक महिलेसाठी अगदीच सामान्य गोष्ट आहे। पाळीमध्ये खूप रक्तस्राव होणे, पाळीच्या दरम्यान आणि अलीकडे काही दिवस पोट, पाय, कंबर दुखणे, डोकं जड होणे किंवा अगदी वजन वाढणे अशा समस्या महिलांना भेडसावतात, पण नवीन जीवाची निर्मिती करण्यासाठी क्षमता असलेली स्त्री हे सगळे कोणती तक्रार न करता सहन करते। अनेकदा हे त्रास जास्त वाढले की आपण डॉक्टरांचा सल्लाही घेतो, पण गेल्या काही वर्षात तरुणींमध्ये पाळी उशिरा येणे याचे प्रमाण जास्त दिसते। पाळी महिन्यापेक्षा लवकर येणे किंवा बराच काळ रक्तस्राव होत राहणे अशा समस्या वारंवार दिसून येतात। बऱ्याच मोठ्या गॅपने पाळी येणे किंवा वेळेच्या आधी पाळी येणे यामध्ये नेमकी काय कारणे असू शकतात? फक्त हार्मोन्सच्या असंतुलनामुळे हे होते की इतरही काही गोष्टी यासाठी कारणीभूत असतात हे लक्षात घ्यायला हवे। पाहूयात पाळीच्या तारखा चुकण्याची नेमकी कारणे कोणती आहेत ते। नंबर एक, गर्भनिरोधक किंवा इतर औषधोपचार। हल्ली लग्नाच्या आधी लैंगिक संबंध ठेवणे किंवा विवाहितेवर विवाहेतर लैंगिक संबंध यांचे प्रमाण वाढले आहे। अशा परिस्थितीत चुकून गर्भ राहिला तर गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचा पर्याय अनेक जण स्वीकारतात। कोणत्याही माहितीशिवाय किंवा योग्य त्या सल्ल्याशिवाय अशा प्रकारे गर्भनिरोधक औषध घेणे त्या वेळेसाठी योग्य वाटत असले तरी त्यांचे दीर्घकालीन परिणाम होतात। मित्रांनो, आमच्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाळीच्या तारखा चुकणे या मागे गर्भनिरोधक औषध घेणे हे एक महत्त्वाचे कारण असू शकते। याशिवाय स्टेरॉइड्स किंवा इतरही काही औषधांमुळे पाळीच्या तारखा पुढे मागे होऊ शकतात। नंबर दोन, पाळीशी निगडीत तक्रारी। सध्या विविध कारणांनी तरुणींमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम, थायरॉइड पॉलिप्स, पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज अशी विविध तक्रारी असतात। या सगळ्या तक्रारींमध्ये हार्मोन्सचे असंतुलन हे मुख्य कारण असले तरी गर्भाशयाशी निगडीत समस्या यामध्ये होतात। यामुळे पाळीशी निगडीत तक्रारी उद्भवतात आणि एकतर पाळी आली की खूप काळ सुरू राहते किंवा सातत्याने पाळी येते तर काही वेळा कित्येक महिने पाळी लांबते। या समस्यांसाठी वेळीच स्त्री रोग तज्ञांचा सल्ला घेणे केव्हाही फायद्याचे ठरते। नंबर तीन, ताण तणाव। सध्या करिअर, कौटुंबिक किंवा इतरही ताण इतके जास्त वाढले आहेत की त्यांचा महिलांच्या पाळीवर खूप मोठा परिणाम होतो। सतत ताणग्रस्त परिस्थितीत असल्यास पाळी नेहमीपेक्षा खूप लवकर येते, त्यामुळे मानसिक स्थिती चांगली ठेवणे अतिशय आवश्यक असून त्यासाठी प्रयत्न करायला हवेत। ताणरहित जीवन जगणे, आयुष्यातील आनंदाचे क्षण शोधणे अतिशय गरजेचे असून सतत तणावात राहिल्यास आरोग्याच्या इतरही अनेक समस्या उद्भवतात। त्यामुळे महिलांनी आयुष्यात सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा।
नंबर 4 जीवनशैली विषयक गोष्टी। आपला आहार, झोप, व्यायाम, व्यसने या जीवनशैलीतील गोष्टी आपल्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम करत असतात। आपण सतत जंक फूड किंवा पोषण न मिळणारे पदार्थ खात असू तर त्याचाही पाळीवर परिणाम होतो। इतकेच नाही तर पुरेशी झोप न मिळणे व्यायामाचा अभाव यासारख्या गोष्टींमुळेही मासिक पाळीच्या समस्या उद्भवतात। याशिवाय हल्ली दारू, सिगारेट किंवा इतरही व्यसने करणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण वाढत चालले आहे। या व्यसनांचा शरीरावर आणि पाळीवर परिणाम होत असल्याने त्याबाबतही काळजी घ्यायला हवी।